जे जे प्रश्न तुम्ही त्यावेळेला राष्ट्रवादीत असताना उपस्थित केले तेथेच ते प्रश्न किरीट सोमय्या उपस्थित करतात मग किरीट सोमय्या जेव्हा बोलतात तेव्हा इतका राग का येतो किरीट सोमय्या किंवा किरीट सोमय्यासारखी मग ती मोहित कंबोज असेल ना तर अशी माणसं ही भारतीय जनता पार्टीनं मराठी माणसांवर सोडलेली माणसं आहेत ही केवळ मराठी माणसांना अडचणीत आणण्याकरता म्हणून यांना वापरण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आज किरीट सोमयांनी जर तुम्ही बघितलं तर एक एक मराठी माणसाला छळलं आहे प्रताप सरनाईक मराठी अजितदादा मराठी हसन मुश्रीफ मराठी नवाब मलिक मराठी यामिनी जाधव किंवा यशवंत जाधव मराठी अनिल परब मराठी कोणाला सोडलं आहे यांनी याने सोडलं आहे कोणाला किंवा त्या भावना गवळी मराठी अशी सगळी माणसं जी आहेत या मराठी माणसांशिवाय या किरीट सोमयांना कोणी भ्रष्टाचारी दिसत नाही का आज त्या सदानंद कदमांना काहीतरी अरेस्ट झाली मला वाटतं ईडीने केली मराठी अरे काय चाललंय काय